आज आपण पाहणार आहोत नारळ पाण्याचे गर्भावस्थेत होणारे फायदे गर्भवतीसाठी व होणाऱ्या बाळासाठी गर्भवती महिलेच्या नारळ पाणी पिण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत उलट खूप सारे फायदे आहेत गर्भवती महिलेसाठी व तिच्या होणाऱ्या बाळासाठी नारळ पाणी माझ्या मते अमृतच आहे जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही गर्भवती आहात मग तो पहिला महिना असो किंवा दुसरा तेव्हापासून तुम्ही नियमित नारळ पाणी पिऊ शकता गर्भावस्थेतील पहिल्या तीन महिन्यात होणारा उलटी मळमळ तसेच जेवण जात नाही त्यामुळे येणारा अशक्तपणा यावर नारळ पाणी उत्तम उपाय आहे नारळ पाण्याच्या नियमित सेवनाने हा त्रास खूप कमी होतो नारळ पाण्यात खूप मोठ्या प्रमाणात फायबर आहेत त्यामुळे पोट नीट साफ होते त्यामुळे गर्भावस्थेत पोट नीट साफ न झाल्यामुळे होणारा मूळव्याधाचा त्रास अजिबात होत नाही प्रेग्नेन्सीमध्ये बाथरूमला वारंवार जावं लागतं व बऱ्याचदा बाथरूमला जाऊन आल्यावर जळजळ होते हा सर्व त्रास तुम्ही नारळ पाणी घेतलं तर अजिबात होत नाही सकाळी नारळ पाणी घेतलं तर किडनी नीट साफ होते बाथरूमला दिवसभरात साफ होते त्यामुळे रात्रीची वॉशरूमला जाण्याची गरज सहसा पडत नाही व त्यामुळे झोप पूर्ण होते नारळ पाण्याचा प्रमुख फायदा म्हणजे गर्भवती महिलेतील एम्युनिटिक फ्लडचं संतुलन राखलं जातं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की पोटातलं पाणी संपलं त्यामुळे बाळ कोरडं पडलं किंवा पाणी संपल्यामुळे बाळ पोटातच दगावलं किंवा बऱ्याचदा डॉक्टर सातव्या महिन्यानंतर पोटातील पाणी कमी झाल्यामुळे भरपूर पाणी प्यायला सांगतात जर तुम्ही नारळ पाणी पहिल्या महिन्यापासून नियमित पित असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच होणार नाही नारळ पाण्यामुळे बाळाचा रंगही उजळतो कारण याच्यामध्ये खूप सारे इलेक्ट्रोलाइट्स मिनरल्स व व्हिटॅमिन सी असते जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीचं प्रमाण व्यवस्थित असेल तर डेफिनेटली बाळाचा रंग उजळतोच त्याची स्किनही स्वच्छ व नितळ होते व बाळाचे केसही मऊ आणि सुंदर होतात गर्भवतीने नारळ पाणी नेहमी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान घ्यावं कारण काहीही न ना खाता नारळ पाणी पिलं तर बऱ्याच वेळा पोटात गॅस होतो त्यामुळे सकाळी नाश्ता झाला की तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता नारळ पाण्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्सिफाय होते म्हणजेच शरीरातील विषारी द्रव्ये युरिनद्वारे बाहेर फेकली जातात किडनी नीट साफ होते जर तुम्ही रात्री नारळ पाणी घेतलं तर तुम्हाला वारंवार बाथरूमला जावं लागेल व झोप व्यवस्थित होणार नाही त्यामुळे तुम्ही सकाळीच नारळ पाणी प्या नारळ पाणी गर्भावस्थेत वाढत्या वजनाला नियंत्रित ठेवते हो नारळ पाणी आपल्या शरीरातील अतिरिक्त तापमान कमी करून शरीराला थंडावा देण्याचं काम करतं नारळ पाणी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपल्या शरीरातील रक्तपुरवठा नियमित व संतुलित ठेवण्याचं काम नारळ पाणी करतं नारळ पाण्यामुळे पित्त आणि वात कमी होतो नारळ पाणी गर्भवतीसाठी तिच्या होणाऱ्या बाळासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे गर्भवतीने नारळ पाण्याचं नियमित सेवन केलं पाहिजे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना ज्यांना या माहितीचा उपयोग होईल अशा सर्वांना शेअर करा व चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व कमेंटही अवश्य करा थँक्यू